सविनय जय महाराष्ट्र। मित्रो, कालपासून हिवाळी अधिवेशनाला महाराष्ट्राच्या उपराजधानीत सुरुवात झाली आहे। एकच एक गदारोळ चालू आहे। विरोधी पक्ष हे खोके सरकार म्हणून शिंदेशाहीला हिणवत आहे, त्याचवेळेस खुद्द मुख्यमंत्र्यांवरच भूखंड वाटपाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत। दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष विरोधकांना नमवण्यासाठी संसदीय आयुधांच्या पलीकडे जाऊन ज्या काही घटनात्मक व्यवस्था आहेत, संस्था आहेत, त्यांची भीती दाखवत आहेत। महाराष्ट्रातले नामवंत नेते जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत किंवा जेलमध्ये जाऊन आले आहेत किंवा काही जेलमध्ये आहेत, आणि व्यक्तिगत चिखलफेक, वस्त्रहरण, एकमेकांवर टीका अशा सगळ्या गोष्टीने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे। पुण्या मुंबईत मोठे मोठे मोर्चे निघत आहेत आणि विरोधक म्हणत आहेत की हे मुख्यमंत्री गेले पाहिजे, हे सरकार गेलं पाहिजे। त्याचवेळेस सत्ताधारी पक्षातील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षसुद्धा लवकरच मुख्यमंत्री बदलतील अशा पद्धतीचे संकेत देत आहेत। एवढं सगळं राजकारण आणि गदारोळ चालू असताना जीव जातो आहे, पराभूत होतो आहे आणि मागे पडतो आहे तो म्हणजे महाराष्ट्र माझा। हो, 2014 निवडणुकीत आत्ताच्या सत्ताधारी पक्षाचीच टॅगलाईन होती, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा। ज्या लोकांनी हा प्रश्न 8 वर्षापूर्वी विचारला होता, त्याच लोकांना आता हा प्रश्न विचारण्याची परत वेळ येऊन ठेपली आहे की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा। मित्रो, वर्षाचा शेवट होतोय आणि या शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात आपण आलो आहे। एव्हाना जे काही वार्षिक रिपोर्ट्स असतात आणि त्याचं मूल्यमापन असतं, ते मूल्यमापन बाहेर यायला सुरुवात झाली आहे। माझ्या हातात हा इंडिया टुडेचा वार्षिक अंक आहे आणि ह्या इंडिया टुडेच्या वार्षिक अंकामध्ये ह्या गेल्या वर्षभरामध्ये कुठल्या कुठल्या राज्य सरकारांची काय काय कामगिरी झाली, त्या कामगिरीच्या आधारावर जे काही मूल्यमापन करण्यात येतं त्या मूल्यमापनाचा रिपोर्ट आहे। म्हणजे हा इंडिया टुडेचा अंक नव्हे तर ह्या वर्षाचं रिपोर्ट कार्ड आहे। गेली 20 वर्ष अव्याहतपणे भारतामधील ही जी अग्रगण्य संस्था आहे इंडिया टुडे आणि ग्रुप, या सगळ्या इंडिया टुडे ग्रुपने गेली 20 वर्ष अव्याहतपणे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या राज्यांचा जो काही प्रगतीचा आलेख आहे तो कुठल्या दिशेला चालला आहे याच्या आधारावर नंबर द्यायला सुरुवात केली। आणि साधारणतः आपण भारतीय संघराज्य जरी म्हणत असलो तरी साधारणतः 108 ते 109 जे विषय आहेत हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले, परंतु 59 विषय जे असतात ते प्रगतीचे आणि उन्नतीचे, असे 59 विषय हे राज्याचे विषय आहेत आणि 52 विषय हे सामायिक विषय आहेत। म्हणजे 100 पेक्षा जास्त गोष्टींमध्ये राज्य काय करतात याच्यावर आपल्या देशाचा विकास अवलंबून आहे। आणि म्हणूनच राज्यांना क्रमवारी देण्याची पद्धत ही गेली 20 वर्ष इंडिया टुडे आणि ग्रुप करत असतो आणि साधारणतः 12 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये या पद्धतीचं मूल्यांकन केलं जातं। त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था आहे, मूलभूत सुविधा आहे, कृषी आहे, स्वास्थ्य आहे, शिक्षा आहे, राज्यकारभार आहे, सर्व समावेशक विकास आहे, उद्योग आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे, पर्यटन आहे, पर्यावरण आहे, स्वच्छता आहे। या 12 विषयांवरती वेगवेगळ्या संस्थांकडून सर्वेक्षण केलं जातं, मूल्यांकन केलं जातं आणि या प्रत्येक सेक्टरमध्ये टॉप 3 कोण आहे, टॉप 5 कोण आहे, पहिले 10 कुठले राज्य आहेत आणि शेवटचे 10 राज्य कुठले आहेत अशा पद्धतीचे ते मूल्यांकन केलं जातं। आणि या 12 सगळ्या विषयांचं एकत्रित मिळून सर्वांगीण विकास मध्ये टॉप 3 राज्य कुठली आहेत आणि शेवटची राज्य कुठली आहेत याचा नंबर काढला जातो। या अंकामध्ये भारतभरातल्या सगळ्या राज्यांचं मूल्यांकन तुम्हाला आढळेल आणि ह्या मूल्यांकनामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या आजूबाजूची राज्य वेगाने विकास करत असताना महाराष्ट्र मात्र दिवसेंदिवस मागे पडत चालला। मित्रहो, आपल्या शेजारचा गुजरात हा उद्योगमध्ये नंबर 1 आहे, आपल्या बदलीतला गोवा हा पर्यटनामध्ये नंबर 1 आहे, दक्षिणेतला तमिळनाडू हा सातत्याने पहिल्या नंबरची सर्वांगीण प्रगती करून दाखवतोय। ज्या मुख्यमंत्रीला आपण म्हणजे मीडियाने
हा दारुडा आहे असं म्हणून चारित्र्यहरण करण्याचा प्रयत्न केला ते पंजाब राज्य सुद्धा ह्या रिपोर्ट कार्डमध्ये कृषी विभागामध्ये नंबर एकला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत दिल्ली सारखं छोटंसं राज्य हे नंबर एकला आहे. मध्य प्रदेशचा विकास चाललाय किंवा सर्वसमावेशक विकासमध्ये ज्याला आपण बिमारू राज्य म्हणून हिणवतो आणि ज्यांच्याकडची लोक आपल्याकडे येतात त्या बिहारला जी हिणवतोय तिथली नितीश कुमार नंबर एकला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये ज्या उत्तर प्रदेशला आपण हसतो तिथले योगी नंबर एकला गेलेत. परंतु महाराष्ट्र हा 12 पैकी कुठल्याही गुणतालिकेमध्ये पहिल्या 5 मध्ये नाही. सातत्याने त्याचा नंबर 8, 10, 12, 14 कुठल्याच स्वास्थ्य असेल विकास असेल किंवा पर्यटन असेल किंवा उद्योग असेल किंवा कृषी सारखा विषय असेल या कुठल्याही गुणतालिकेमध्ये महाराष्ट्र कुठल्याही विभागात पहिल्या 5 नाही. आणि सर्वांगीण विकासामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा नंबर हा पहिल्या 5 नाही. जर तुम्ही हा अंक बघितला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, हे आसामचे मुख्यमंत्री आहेत, हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत किंवा हे तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यावरती कव्हर स्टोरी केली आहे, हे हेमंत बिस्वाचे आहेत त्यांचं काम आहे, किंवा पुढे तुम्ही बघाल इथे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, इथे हे मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत, हे झारखंड सारख्या मागासवर्गीय राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे भगवंत सिंग मान पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, हे पाँडिचेरीचे मुख्यमंत्री आहेत, इकडे राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत दिसतात ज्यांनी शिक्षणामध्ये नंबर एकला गेले, हे योगी आहेत ज्यांच्यावर आपण सातत्याने टीका करतो ते सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत नंबर एकला आहेत, किंवा अरुणाचल प्रदेश सारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला इथे दिसतील, बिहार सारख्या बिमारू राज्य ज्याला म्हणतो त्या नितीश कुमारांचा नंबर हा सर्वसमावेशक विकासामध्ये नंबर एकला आहे, किंवा हरियाणा हे वेगाने प्रगती करणारा राज्य म्हणून इथे त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा मोहनलाल खट्टर यांचा फोटो दिसतोय, किंवा पुढे जर तुम्ही गेलात तर इथे दिल्ली सारख्या छोट्या राज्याच्या केजरीवाल असतील, ह्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांवरती इथे स्टोरी करण्यात आला आणि या 12 सेक्टरमधली त्यांची प्रगती दाखवण्यात आली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा ह्या 75 पानाच्या रिपोर्ट कार्डमध्ये फोटो सोडा एक ओळ फक्त त्यांचं नाव सुद्धा नाही, मागे असलेल्या राज्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव नाही, टीका करायला सुद्धा नाही. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रची राजधानी मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे, आपल्याकडे चांगली जमीन आहे, चांगली शेती आहे, आपल्याकडे मोठे मोठे उद्योग आहेत, परंतु ते उद्योग आता एका बाजूने गुजरात पळवतो आहे, आपलं आर्थिक केंद्र गुजरात पळवतो आहे, आपले उद्योग तळेगावला येणारा कारखाना असेल, कोकणात होणारा कारखाना असेल, मुंबईत होणारा कारखाना असेल हा गुजरात पळवतो आहे, आपल्या 40-40 राज्यांवरती कर्नाटकचे मुख्यमंत्री आपला दावा सांगत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी पर्यटन करत म्हणजे अगदी गोवा गुजरात सुरत गुवाहाटी करत हे सरकार आणलं त्या मुख्यमंत्र्यांचं साधं एका ओळीचा उल्लेख किंवा नाव किंवा फोटो या रिपोर्ट कार्डमध्ये असू नये ही महाराष्ट्राला शर्मेची बाब आहे, लाज वाटण्यासारखी बाब आहे, आणि म्हणून उद्वेगानं विचारावं असं वाटतं अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने सन्मान हा फक्त त्यांच्यासमोर फुलं वाहून आणि त्यांचा अभिमानाने नाव घेऊन होणार नाही. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा हा आपल्याला आपल्या प्रगतीतून आपल्या विकासातून आपल्या राज्यकारभारातूनच सांगायला लागेल, त्यांचं खोटं खोटं नाव घेऊन चालणार नाही, छत्रपतींचा फक्त अभिमान बाळगून चालणार नाही, मोठे मोठे स्मारकं करून चालणार नाही, किती फूट मोठे पुतळे होतात त्याचा काही एक उपयोग नाही, ह्या राज्याचा विकास कसा होतो, इथला सर्वसामान्य माणूस ह्या प्रगतीची फळं चाखतो की नाही चाखतो, ही जी काही पॅरामीटर्स आहेत या पॅरामीटर्समध्ये महाराष्ट्राचं नाव कुठल्याही यादीमध्ये पहिल्या 5 नाही, आणि सर्वांगीण विकासामध्ये सुद्धा आपण दिवसेंदिवस खालच्या खालच्या पायरीवर घसरत चाललो आहे. जर राजकारणच व्हायचं असेल, गदारोळच व्हायचा असेल, प्रश्नच विचारायचे असतील, जर राजीनामाच मागायचा असेल तर ह्या गोष्टीवरती मागायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने हा अंक चाळला पाहिजे, आपलं रिपोर्ट कार्ड बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला पाहिजे, राज्य सरकारला आणि सरकार चालवणाऱ्या
ज्या काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.